अव भरपूर लोकांचे प्रश्न होते आणि 15 लाखालाच घर कसं काय आणि 20 लाखालाच हे पुण्यामध्ये कसं काय भेटू शकतो. मंडळी काय होतं ना, आपण व्हिडिओ संपूर्ण बघत नाही आणि जी माहिती जी असते ना ती अर्धावटच तुम्हाला भेटती. तर त्यासाठी मी एकच बोलणार आहे, कृपया करून हा जो व्हिडिओ बनवलेला आहे प्लीज संपूर्ण बघा. एक हात जोडून विनंती करतो मी, कारण की काय होतं माहिती का, तुम्ही बघतच नाही आणि तुम्ही नुसतं टाइमपास वाले कमेंट मेसेज करतात की कुठं आहे 15 लाखाचा, कुठं हे भेटणार आहे घर. तर त्यासाठीच हा व्हिडिओ, तुमच्या प्रश्नांचे समते उत्तर या व्हिडिओ मध्ये भेटणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मी कासिम शेख पुन्हा आपले सहर्ष स्वागत करतो पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या रिअल इस्टेटच्या प्रॉपर्टीच्या व्हिडिओमध्ये. बरं मंडळी, आपण जे 15 लाखाचा एक टायटल किंवा स्टार्टिंगमध्ये जे बोललेलं ते ऐकलं किंवा बघितलं त्याबद्दलच आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. बरं, मी एकच बोलणार आहे, वारंवार मी आपल्याला रिक्वेस्ट करतो, तुम्ही आमचे टायटल बघून थोडस व्हिडिओ मध्ये येतात आणि कदाचित तुम्ही निघून पण जातात, माहिती काय घेताना दिसत नाही आम्हाला, कारण की आम्हाला सगळं कळतो. आता हे जे व्हिडिओ आम्ही बनवतो ना मंडळी, एवढा टाइम हे तुमच्यासाठी. मला काही व्हिडिओमुळे काही करोडपती नाही झालो मी, काय लाखो रुपये नाही भेटत मला ह्या व्हिडिओ बनवतो, हे तुमच्या माहितीसाठी असतो. बघा मंडळी, मी एवढंच बोलणार आहे की तुम्ही जो व्हिडिओ बघणार आहे ना, तर ही माहिती मी द्यायला बसलेलं इथं टाइमपास साठी नाही आलेले. आज सकाळपासून बरेचसे लोकांनी भरपूर प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये आणि कॉल करत करत पण विचारले लोकांनी. बरेचसे लोकांनी कसं टायटल बघून डायरेक्टली आमच्या ऑफिसवरच्या नंबरवरती किंवा शाहिद भाईच्या नंबरवरती किंवा माझ्या नंबरवरती बरेचसे कॉल केले. आता त्याच्यावरून मला हे कळालं की त्या लोकांनी काही व्हिडिओज बघितला नाही, काय माहितीच घेतली नाही. आता सकाळी पण किंवा काल पण आपण जे 6 लाखाचं टाकलं व्हिडिओ, आता त्याच्यामध्ये घर आपण दाखवू शकतो ना. सांगा तुम्ही, मी तिकडे लिहिलं का की हे घर विकायचे 6 लाखाला का 4 लाखाला तो घर विकायचंय, एक लॉजिक आहे. बघा, हे इथं जे आपण बनवतो ना युट्यूबवरती व्हिडिओ बनवतो, व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगतो, नुसतं टायटल टाकून आपल्याला जे बोलायचे ते बोलू शकत नाही. आता बरेचसे लोकांनी विचारलं की हे 6 लाखामध्ये काय विकतात तुम्ही. ताई दादा, तुम्ही तो व्हिडिओ तर जाऊन बघा, त्या व्हिडिओमध्ये काय बोललं की 6 लाखामध्ये घर विकतो का जागा विकतो, काय दगड विकतो मी. अहो, संपूर्ण त्या व्हिडिओमध्ये शाहिद भाऊ मी बसून तंतोतंतची माहिती दिलेली. आता तेवढं पण तुम्हाला ऐकायचं नसेल तर मी काय करू शकतो. आम्ही नुसतं त्या वेबसाईट सारखे टायटल तर टाकू शकत नाही ना, की एक टायटल बनवला, दुसरा बनवला, तिसरा बनवला. अहो, एवढी सवलत आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ती ऐकायला तुम्हाला वेळ नाहीये. आता नुसते मी कुठल्या पण घराचे दृश्य दाखवू शकत नाही ना, 1 लाख 2 लाख रुपये खर्च करून चमत्कारी व्हिडिओ तर बनवू शकत नाही ना. मला तेवढा वेळ नाहीये आणि माझ्याकडे तेवढा पैसा पण नाही की मी 1 लाख रुपये खर्च करू, कोणत्या पण मुलीला किंवा कोणत्या पण बाबाला त्या व्हिडिओमध्ये टाकू. मला तसं खोटं काम नाही करायचंय, मी जे बोलतो ना ते सत्य आणि खरी माहिती तुमच्यासाठी घेऊन येतो मी. कवा ऑफिस मधून बसून आम्ही व्हिडिओ बनवतो, शाहिद भाऊ असतात, मी असतो, का आम्ही काय मस्किरी करायला बसले का खोटी माहिती द्यायला बसले का, सांगा. अहो, जी आमच्याकडे लिस्ट आहे जे आम्ही जाऊन बनवतो, कोणाला बनवत नाही, कोणाला फसवत पण नाही. बघा मंडळी, आमचं जे काम आहे ना ते प्लॉटिंगच्या हेजावर आधारित आहे. हे मी जे व्हिडिओ आजचे पण बनवले आणि पुढचे पण बनवणार ना प्लॉटिंग वरती,
आता कोणाचं रेडीमेड घर आलं तर ते घर आपण डायरेक्टली दाखवणार, त्यामध्ये कासिम शेख एंट्री करणार, कासिम शेख स्वतः त्या घरामध्ये असणार आहे, त्या ओनरचा नंबर असणार आहे, तो ओनर स्वतः तो घरामध्ये असणार आहे, त्या घराचं रेट पण त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अहो मंडळी, चुकीची माहिती आम्ही कोणाला देत नाही, आणि त्याच्यामधले काही असे चुटुकले पुटुकले कमेंट पण होते की तुम्ही नुसते बडबड करतात, टाइमपास करतात। आता काय ह्याच्यामध्ये टाइमपास आहे? हे बोलणं पण काय टाइमपास आहे का सांगा तुम्ही मला? मंडळी, आम्ही जे बोलतो ना शाहिद भाऊ मी, तर आम्ही 4 लाखच्या प्लॉट बद्दलच बोलतो, 6 लाखच्या प्लॉट बद्दलच बोलतो। जी आपल्याकडे जागा आहे त्याच्याबद्दलच चर्चा करत राहतो। आता आपल्याकडं शिक्रापूरच्या इकडं कासारी फाटा आहे, तिकडून 1.5 का 2 किलोमीटर आतमध्ये प्लॉटिंग आलेले आहे, 4 लाख रुपयाचा रेट आहे। बघा, 4 लाख रुपयाचा रेट आहे। तुम्हाला सुलभ हप्त्यामध्ये पाहिजे असेल तर अर्धी रक्कम तुम्हाला भरायला लागणार आहे, ते तुम्हाला नावावर पण करून देणार आहे आणि हप्ता बनवून पण देणार आहे तुम्हाला, सुलभ हप्ता। बघा, जे बोलतो ना मी, 4 लाख रुपये फिक्स रेट आहे, सगळं नावावर करून रजिस्ट्रेशन करून 4 लाख रुपयामध्ये भेटणार आहे। आणि पुणे रेल्वे स्टेशन पासून 45 किंवा 40 किलोमीटर भरणार आहे। तुम्ही जिथून येणार आहे तिकडून तुम्ही काय करायचं, मोजून घ्यायचं किंवा गुगल मॅपमधून जाऊन तिकडून कासरी फाटा टाका, चेक करा, डायरेक्टली त्या प्लॉट पर्यंत पोहोचणार आहे। बरेचसे लोकांचे डाऊट होते की 7-12 बंद झालेले, अहो तुमचा पैसा असा थोडी घेणार आहे आम्ही। तुमचं ज्या वेळेस रजिस्ट्रेशन होणार आहे त्यावेळेस तुम्हाला भरायला लागणार आहे ना, जी अर्जी रक्कम बोलतो आम्ही त्यावेळेस भरा ना, पहिला कशाला देतात पैसे? जेव्हा तुम्ही असणार आहे त्या ऑफिसमध्ये, तळेगावचा असणार आहे, तळेगाव ढमढऱ्याचं ऑफिस असणार आहे रजिस्ट्रेशनचं, तिकडं असणार आहे, तर तिथं तुम्ही पैसे देऊ शकतात ना का? आम्ही तुम्हाला फिल्मीमध्ये कसं नकली असतो तसे ऑफिस वगैरे दाखवणार का? फिल्म सेट बनवणार आम्ही? नाही ना मंडळी, जे खरं असणार आहे त्या सत्यावर तर भरोसा ठेवू शकतात ना आपण। मंडळी, आज सत्य माहिती जी आहे लोकांना कडू वाटली, बसलेला माणूस जो बोलतो ना ते वाईट वाटतं लोकांना, लोकांना असं वाटतं की त्या माणसाने चित्र विचित्र दाखवावे। मी तसं काम करू शकत नाही मंडळी, मी तसे फुकते जे घराचे व्हिडिओ आहे ना टाइमपास वाले फोटो वगैरे, नकली काम मी करू शकत नाही। मी 15 लाखाला बोलतो ना मी की 15 लाखाला घर आहे, तर 20 लाखाला जे बोलतो ना 20 लाखाला आहे, 30 लाखाला जे आहे तर त्याच्या पाठीमागे काहीतरी असणार आहे। जो टायटल 15 लाखाचा 20 लाखाचा मी बनवतो ना, त्याच्या त्या व्हिडिओमध्ये सबंध माहिती असती। आता मला बोलायची गरज नाही, कारण की ते बोलत बसले ना 15 लाखाबद्दल चर्चा तर व्हिडिओ खूप लांब जाईल, अर्धा एक तास लागेल। ऐका, आता 6 लाख बद्दल ऐका, 6 लाखची जी जागा आहे ना, 1 नंबर जागा आहे। तिकडचा जो रस्ता दिलेला आहे, थेट रस्ता जो आहे 20 फुटाचा रस्ता आहे, त्या रस्त्याच्या समोरच समजी प्लॉटिंग केलेली आहे 1,000 स्क्वेअर फीटची। आणि जे आहे ना हे पण कासरी फाट्याच्या या साईडलाच आहे, मेन हायवे पासून ते पण 2 किलोमीटर म्हणजे एकदमच हायवेला टचच आहे बघायला गेलं। तुम्ही बघा, मी जे बोलतो तुम्ही येऊन तुमचं काम पण आहे ना फिजिकली येऊन। आता बरेचसे लोक बाहेरचे जे लोक आहे महाराष्ट्राच्या बाहेरचे, ते म्हणतात पेटीएम आम्ही फोन पे करतो, गुगल पे करतो, त्या जागेचं टोकत घेऊन टाका। तसं पापवाला काम आपण करत नाही, यायचं फिजिकली, यायचं बघायचं कुठल्या नंबरचं प्लॉट तुम्हाला भेटणार आहे, कॉर्नर पीस पाहिजे, समोरचा पाहिजे, तिकडचा पाहिजे, आम्ही असं टोकन बिकन स्वीकारत नाही। बघा, पुणे प्रॉपर्टी जे चॅनल आहे हे आत्ताचं 4-4 वर्ष झाले असं बनवून, पण मी जे काम करतो ना गेल्या 35 वर्षापासून या रिअल इस्टेटच्या कामामध्ये लागलेलं आहे, आणि ह्याची माहिती जी आहे तंतोतंतची माहिती माझ्याकडं आहे।
मी एका व्हिडिओ मध्ये तर देऊ शकत नाही ना, किंवा त्या प्लॉट ग्राउंड लेवल वर जाऊन त्या प्लॉटच्या ह्याच्यावरती जाऊन जास्त बोलायला जमत नाही, म्हणून बसलेले आपण व्हिडिओ बनवतो, तुमच्या बरोबर आपण चर्चा करत असतो, लोकांचे जे कमेंट आलेले त्यांना आपण उत्तर देत असतो, आणि काही रिकामे टेकडे लोक काही पण बोलत असतात त्या कमेंट मध्ये, कमाल झाली राव, कमी का तुमच्याकडून पैसे घेतो का? नाही ना, बघायचे पैसे घेतो का? नाही ना, मी दुसऱ्यांसारखं टाइमपास करतो का? नाही ना, जे आहे ते सत्य आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो, तर हे चुकीचं असलं तर बोला मंडळी, जे लोक ऐकतात त्या लोकांना माहिती कासिम शेख काय बोलतो, ते शाहिद भाऊ काय बोलतात, काय काय डिटेल देतात, चुकीची डिटेल आपण देत नाही। आता काही लोक मला कमेंट बॉक्स मध्ये बोलतात 7-12 बंद झालेले आहे, ऑफिसेस बंद झालेले, उत्तर दिलं मी, यायचं बघायचं मग नंतर बोंबलायचं, ओके। आता ही जी 6 लाख वाली जागा आहे, ती 6 लाखचा रेट आहे, संपूर्ण रजिस्ट्रेशन वगैरे करून सगळं रजिस्ट्रेशन करून 6 लाखाला जाणार आहे ती जागा। कवा सुलभ हप्त्यामध्ये घ्यायचं असेल तर अर्धी रक्कम तुम्हाला डाऊन पेमेंट करायला लागणार आहे, बाकीचा 5,000-5,000 रुपयाचा हप्ता तुम्हाला पेड करायला लागणार आहे। आणि आत्ता व्हिडिओ बघतात तर उद्या या, परवा या, पण लवकरात लवकर या, आणि 4 महिन्यानंतर 5 महिन्यानंतर व्हिडिओ बघितला तुम्ही, डेट बघायची, मग त्यानंतर बोलायचं की ती 6 लाखवाली जागा आहे का, असली तर जरूर देऊ आपण तुम्हाला, ओके। मंडळी व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी पुढची माहिती तुम्हाला भेटणार ना म्हणून, आणि ते बेल नोटिफिकेशनला पण ऑन करा, पुढचा व्हिडिओ पण तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे। चला मंडळी भेटतो मी पुन्हा ह्याच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती, माझे नाव लक्षामध्ये ठेवा, कासिम शेख आहे, ओके, हे आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे। जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे, व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप आभारी, धन्यवाद, थँक्यू।